लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रौढा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रौढा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण पुढचं लेक्चर बघणार आहे. सिव्हिक्स मधलं नागरिकशास्त्रातलं पर्टिक्युलरली ह्याच्या आधी आपण सिव्हिक्स मधली दोन लेक्चर्स बघितलेले आहेत. कुठलं? एक तर प्रियांबलचं लेक्चर बघितलेलं आहे आणि मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे प्रस्तावना आणि राज्यघटना निर्मिती हे दोन लेक्चर्स बघितले आहेत. मी आशा करतो की तुम्ही जे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील ते ऐकले असतील. उद्या मी एक लेक्चर अपलोड करीन गुरुवारी. उद्या आपण इकॉनॉमीचं जो फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्टरी त्याचं एक लेक्चर पाहूया आणि त्याचबरोबर जे काही फर्स्ट लेक्चर आपलं झालं होतं लाईव्ह त्याच्यामध्ये ज्या MPSC च्या किंवा ज्या काही CDS सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन्स UPSC चे असते ते ह्या ज्या काही एक्झामिनेशन्स असतात पर्टिक्युलरली तर या एक्झामिनेशन्सच्या माध्यमातून कसे काय त्याला नेचर काय ते एक्झामिनेशनचं ते आपण उद्या एक रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर बघू. म्हणजे तुम्हाला एक अभ्यासक्रम काय आहे थोडक्यात याची एक कल्पना येऊन जाईल. तुम्हाला याच्याविषयी काही शंका असेल कोर्सच्या विषयी तर मला तुम्ही 9359825676 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा आपला टेलिग्राम चॅनल आहे PRSMPSC2 यालाही जॉईन करू शकता. या ग्रुपसाठी मी वेगळा टेलिग्राम चॅनल करण्याचा प्रपोज करतोय पण त्याच्यात तुम्ही किती जण जॉईन होते हा एक विषय वेगळा राहील. म्हणून मी आत्ता तर हा चॅनल आहे याला सध्या 400 लोक जॉईन आहेत तर तुम्ही याला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, आपण आजच्या लेक्चर सुरुवात करूया. तसे घ्या नागरिकशास्त्र पर्टिक्युलरली इथं का फक्त टॉपिक चेंज करा पर्टिक्युलरली नागरिकशास्त्राचं लेक्चर जे आपलं ते लेक्चर क्रमांक 3 आहे आणि टॉपिकचं नाव आहे राज्यघटनेची वैशिष्ट्य. मी तुम्हाला सांगितलं कुठं कुठे राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा असते त्याला पर्टिक्युलरली 30 गुण जे असतात म्हणजे 15 प्रश्न हे राज्य घटना किंवा नागरिकशास्त्रावर असतात तिथे ह्या ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. UPSC च्या ज्या परीक्षा CDS CAPF CSE याच्या प्रिलियम्सला 30 ते 40 मार्काला जे असतं ते नागरिकशास्त्रात तिथे तुम्हाला उपयोग होऊ शकतो. राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे जो पेपर क्रमांक 2 आहे इथं साधारणतः 100 ते 95 मार्कला जे पर्टिक्युलरली 95 प्रश्न हे राज्यघटना किंवा सिव्हिक्सच्या विषयावर असतात तिथे तुम्हाला ह्या राज्यघटना वैशिष्ट्य ठेवू शकतो. संयुक्त पूर्वपरीक्षा जी असते PSI ST आणि SOA पदांसाठी त्या ठिकाणी सुद्धा 15 प्रश्न जे असतात ते सिव्हिक्सवर येतात आणि सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा ज्याला 110 गुणांची परीक्षा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. त्याप्रमाणे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही तांत्रिक आणि अतांत्रिक परीक्षा असतील तर त्यांनाही याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे साधारणतः आपण जो अप्रोच बघतोय आता तर या अप्रोचनुसार आपण जातोय की तो घटक कुठे उपयोग होईल तर सिव्हिक्स किंवा नागरिकशास्त्र कुठली बँकिंग पासून कुठली परीक्षा असेल स्टाफ सिलेक्शन कमिशनची वगैरे त्याला हा घटकाचे प्रश्न येतच असतात त्यामुळे तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलेच पाहिजेत एवढं लक्षात ठेवा. म्हणून आज आपण नावे राज्यघटनेची वैशिष्ट्य पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिखित राज्यघटना. म्हणजे काय भारतीय राज्यघटना जी आहे ती लिखित राज्यघटना आहे. त्याचप्रमाणे पहिलं जगातली राज्यघटना कुठली लिखित आहे तर अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे आणि त्याच्यानंतर भारताची राज्यघटना लिखित आहे. बरोबर आहे ना? मग ह्या दोन राज्यघटना लक्षात घ्या की भारत आणि अमेरिका या दोन राज्यघटना लिखित आहेत. ब्रिटनची राज्यघटना अलिखित आहे. म्हणजे तिथे राज्यघटना नाही असं नाही का? आहे, तिथे राज्यघटना आहे पण लोकांनी एक मानलेलं की बाबा या प्रकारे लोकांचे राईट्स असतात आणि या प्रकारे काम चालतं. म्हणजे तिथे काम चालत नाही असं नाही. ब्रिटनची राज्यघटना आली की म्हणजे ब्रिटनमध्ये कोणत्याही प्रकारे राज्यघटना लिहिलेली नाहीये. भारतात आणि अमेरिकेत मात्र काय केलेले राज्यघटना जी आहे ती लिहिलेली एवढं फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर एकदा प्रश्न आलेला MPSC ला म्हणून तुम्हाला सांगतो की भारताची आणि अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे म्हणजे रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. ब्रिटन इज अनरिटर्न कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिखित राज्यघटना नाहीये. प्रश्न दुसरं वैशिष्ट्य जे भारतीय राज्यघटनेचं ते म्हणजे विस्तृत राज्यघटना. भारताची राज्यघटना ही काय इलॅबरेट कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे काय तर भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीला कालच्या लेक्चरला आपण बघितलं 395 कलम होती 22 भाग होते आणि 8 परिशिष्ट होते. आता भारताच्या राज्यघटनेत जो 465 कलम आहेत 25 भाग आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. म्हणजे एवढी विस्तृत राज्यघटना आहे. विस्तृत राज्यघटना का केली गेली तर भारताचा मुळातच भारताचा आवाका खूप मोठा आहे आणि बरीचशी राज्य आहेत. म्हणजे ज्या तरतुदी इतर जे देश होते या देशात इतर तरतुदी कुणावर ठेवलेल्या ह्याच्यावर ठेवल्या होत्या तर त्या पर्टिक्युलरली जनरली संसदेवर ठेवलं होतं. तिथल्या कायदेमंडळ की तिथल्या कायदेमंडळांनी कायदे करावेत. बरोबर आहे? पण भारतासारख्या देशामध्ये असं न करता काय केलेलं आहे तर भारतासारख्या देशामध्ये सगळा भाग घटनेत नमूद केलेला आहे. म्हणजे इतर देशात सर्व्हिसांच्या बाबतीत जर समजा अखिल भारतीय सेवा असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असेल याच्या तरतुदी ज्या आहेत इतर देशामध्ये त्या घटनेत नमूद नाहीत मात्र भारतात त्या नमूद केलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतातल्या विविध देशात विविध प्रांताचे विविध धर्माचे विविध जातीचे लोक राहतात. काही इतर अनुसूचित जाती आदिवासी जमाती असतात त्यांच्यासाठी तरतूद सुद्धा घटनेत नमूद केलेली आहे. तेव्हा भारताची घटना काय झालेली आहे विस्तृत झालेली आहे. दॅट इज इलॅबरेट कॉन्स्टिट्यूशन. म्हणून लक्षात ठेवा की
आत्ता 12 65 ओरिजिनल मध्ये 8 होते, आत्ता 25 भाग आहेत ओरिजिनल मध्ये 22 होते आणि ओरिजिनल मध्ये 395 कलम होती. प्लेन प्रश्न जरी आला सीडीएस ला वगैरे किंवा सीएपीएफ ला किंवा तुमच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन ला की ओरिजिनल भारताच्या घटनेमध्ये किती कलम होती, तर ती 395 कलम होती तुम्हाला सांगता आलं पाहिजे. घटनेत आतापर्यंत लक्षात घ्या 7वा भाग आणि 20 कलम वगळण्यात आलेले आहेत. तर भाग 954 ए म्हणजे आयव्ही ए, भाग 9 ए, भाग 9 बी आणि भाग 14 ए हे भाग समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणजे चार परिशिष्ट कुठे समाविष्ट करण्यात आली, 9, 10, 11 आणि 12 ही चार परिशिष्ट जी ते आता समाविष्ट करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवा. का तरी पर्टिक्युलरली समजा ह्याच्यावर काही क्वेश्चन कन्स्ट्रक्ट झाला, मी तुम्हाला सांगितलं की सगळेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बसायचे आणि ते सॉल्व्ह करून बसायचं नाही, तर नॉलेज घ्या आणि नॉलेज तुमच्या ब्रेनमध्ये साठलं पाहिजे की हा यार हे हे असा कन्सेप्ट आहेत आणि हे असं असं नॉलेज फाईल आहे आणि मग तुम्ही ते परीक्षेत अप्लाइड करू शकता. कारण एमसीक्यू बेस्ड परीक्षा आहे, तेव्हा तुमचं नॉलेज जर परफेक्ट लक्षात राहत असेल तर तुम्ही हे परीक्षा लगेच क्रॅक करू शकता. मी तुम्हाला सांगितलं की तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल, ॲग्री बॅकग्राऊंड असेल, मेडिकल बॅकग्राऊंड किंवा कुठलेही बॅकग्राऊंड असेल, जर तुमचं नॉलेज परफेक्ट झालं तर तुम्ही 10वीला किती मार्क असो आणि 12वीला किती मार्क असो तुम्ही आरामात डेप्युटी कलेक्टरपर्यंतची परीक्षा क्रॅक करू शकता. युपीएससीचं आपण देत नाही, कारण युपीएससीला काय अनालिटिकल येतं, लिखित परीक्षा येते, त्यात थोडंसं तुमची जास्त मेहनत लागते. पण आता मी तुम्हाला सांगितलं 3 तास रोजचे स्पर्धा परीक्षा न द्या. आता तुम्ही सेकंड इयरला असलं तेव्हापासून दिले तर तुम्ही स्पर्धा परीक्षा नक्की क्रॅक करू शकाल, अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये तरी. म्हणून हे लक्षात ठेवा की विस्तृत राज्यघटना आहे त्याच्यामध्ये काय. तिसरं जे वैशिष्ट्य आहे राज्यघटनेमध्ये म्हणजे अंशता परिघूळ अंशता लवचिक, म्हणजे ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. आता परिदृढ म्हणजे काय, रिजिड, रिजिड म्हणजे काय, भारताची जी राज्यघटना आहे पर्टिक्युलरली ही जर बदलायची म्हटलं तर जर खूप कठीण प्रोसिजर असेल, म्हणजे भारताच्या राज्यघटनेत आता काही ऍड करायचे, जसं आपण बघितलं की सरनाम्यामध्ये 3 शब्द ऍड केले 42व्या घटना दुरुस्तीने, कुठले सेक्युलर, त्याच्यानंतर सोशलिस्टिक आणि इंटिग्रिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर हे जे शब्द ऍड केले ही जर बदलायची प्रोसिजर फार अवघड असेल तर त्याला काय म्हणतात, त्या राज्यघटना कशी आहे, रिजिड आहे किंवा परिदृढ आहे. कारण ती बदलायची प्रोसिजर फार सोपी असेल तर काय होतं, त्याला म्हणतात ती फार लवचिक आहे. तर भारताची राज्यघटना अशी आहे की जी जास्त परिदृढ पण नाही आहे आणि जास्त लवचिक पण आहे, म्हणजे दोन्हीचा सुवर्ण संगम आहे. म्हणजे काय, काही कलम जी आहेत ती काही कलम बदलायला परिदृढ आहे, म्हणजे काय दोन्ही जे संसदेची सज्ञा आहेत लोकसभा आणि राज्यसभा यांची मेजॉरिटी लागते म्हणजे पर्टिक्युलरली. आणि काही तरतुदी बदलायला काय होतं, जसा सेम कायदा होतो साधारण बहुमत लागतं संसदेचं, कुठल्या लोकसभेतलं आणि राज्यसभेतलं. तर काही तरतुदी बदलायला तर लोकसभा आणि राज्यसभेचं मंजुरी तर लागतेच, त्याचबरोबर निम्मे जी घटक राज्य आहेत त्या निम्म्या घटक राज्यांची सुद्धा मंजुरी आवश्यक असते. म्हणजे काही घटनेतल्या तरतुदी बदलायला जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फार किचकट आहे आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात आपण, परिदृढ आहे. आणि काही तरतुदी बदलायला मात्र इझिली जसा सामान्यपणे कायदा होतो तशा होतो शकतात, म्हणून त्याला काय म्हणतो, लवचिक आहे. म्हणून भारताची राज्यघटना काय, ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. अमेरिकेची राज्यघटना आहे ती अतिशय रिजिड आहे, लक्षात घ्या. ब्रिटनमध्ये राज्यघटना त्याला लवचिक आहे, कारण काय, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. मग अमेरिकेची राज्यघटना सर्वात जास्त रिजिड आहे, कारण ते बदलायला पर्टिक्युलरली सगळ्या 3/4 राज्यांची मंजुरी लागते. भारतात तसं नाही आहे, म्हणून भारताची राज्यघटना हे दोन्हींचा संगम आहे. एका बाजूला अमेरिका जिची राज्यघटना अतिशय रिजिड आहे, एका बाजूला जे असेल तो आपला हा ब्रिटन ज्याची अतिशय फ्लेक्झिबल आहे आणि मध्ये भारत आहे, ठीक आहे. तर हे तिसरं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे भारत हा सुवर्णमध्ये राज्यघटनातली जी बदलण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यानुसार अंशता परिग्रह आणि अंशता लवचिक. चौथं तत्व काय, एकेरी नागरिकत्वाची तरतूद. आता अमेरिके एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, आपण सगळेजण जे आहोत ते भारताचे नागरिक आहोत, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या सिटिझनशिप आज सिंगल सिटिझनशिप वी आर ऑल पर्टिक्युलरली. म्हणजे आपण समजा महाराष्ट्रात आज राहतोय आणि महाराष्ट्रामध्ये 2 माईल्स राहिले, पण आपलं नागरिकत्व कुठले, भारतात आहे. आपलं महाराष्ट्राचं नागरिकत्व सेपरेट नाहीये. हा आदिवासीचा दाखला आपला आहे, तो कशावर असतो, बर्थ किंवा प्लेस ऑफ वर्क वगैरे ह्याच्याशी रिलेटेड असतो किंवा ओरिजिन कुठे झालेलं त्याच्याशी निगडीत असतो. मग अमेरिकेत तसं नाही, अमेरिकेत कशी तरतूद केलेली आहे की अमेरिकेला 2 नागरिकत्व आहेत नागरिकांना. एक तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं नागरिकत्व आहे आणि ते ज्या राज्यात राहतात त्या राज्याचं पण नागरिकत्व आहे. मात्र भारतानं काय केलेलं आहे, कॅनडाकडून ही तरतूद घेतलेली एकेरी नागरिकत्व. याचा अर्थ काय होतो पर्टिक्युलरली, की भारतातली जी लोक आहेत त्यांना वाटतं की हा देश वेगळा आहे, तर महाराष्ट्राला वाटलं माझा महाराष्ट्र वेगळा आहे, गुजरातला वाटलं माझा गुजरात वेगळा आहे, तामिळनाडूला वाटलं तर भारत इंटिग्रेट राहणार नाही, तो डिसइंटिग्रेट होईल. म्हणून आपण राज्यघटनेमध्ये जी तरतूद बघितली होती युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. समजा असा बाय चान्स जर प्रश्न आला युपीएससी जे करत असतात त्यांना, व्हॉट आर द प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच हायलाइट्स द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, तुम्हाला हे लिहिता येईल की एकेरी नागरिकत्वाची तरतूद जी आहे ती पर्टिक्युलरली आपण
या ठिकाणी केलेली आहे. अमेरिकेत कुठले दुहेरी नागरिक होते, भारतात मात्र एकेरी नागरिक होते. यु आर सिटीजन ऑफ इंडिया तुम्ही कुठल्याही राज्याला बिलॉंग करत असाल तरी, अमेरिकेत मात्र तुम्ही ज्या राज्याला बिलॉंग करते त्याचे नागरिकत्व असताना हे असताना ही तरतूद काय इंट्रोड्यूस केलेली आपण पर्टिक्युलरली, तर भारताशी त्या लोकांना इंटिग्रिटी वाटावी ज्याला भारत तयार झाला होता आणि ब्रिटन सोडून गेलो होतो. त्या बरेचशी राज्य होती की ज्यांचं असं मानत होतं की आपण स्वतंत्र आहोत. सरदार पटेलांनी जे काही मुत्सद्देगिरी दाखवली आणि त्याच्यामध्ये ती राज्य सगळी एकत्र झाली, मग अशा लोकांच्या मध्ये देशाच्या बद्दल एक एकात्मता वाटावी, बंधुता वाटावी, यासाठी पर्टिक्युलरली एकेरी नागरिकत्वाची तरतूद आपल्या घटनेचे एक राज्याचे वैशिष्ट्य. पुढे संसदीय लोकशाही म्हणजे काय, पार्लियामेंटरी डेमोक्रेसी. भारताची जी राज्यघटना आहे ती पार्लियामेंटरी डेमोक्रेसी आहे. तर दोन प्रकारची डेमोक्रेसी आहे, एक प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आणि एक पार्लियामेंटरी डेमोक्रेसी. भारतात कुठली आहे तर पार्लियामेंटरी डेमोक्रेसी. संसदीय लोकशाही आपण कोणाकडून घेतलेली आहे पर्टिक्युलरली, तर ब्रिटनकडून घेतलेली आहे. आणि अध्यक्षीय लोकशाही कोणाची येते, तर ब्राझीलमध्ये किंवा अमेरिकेमध्ये. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये काय फरक पडतो या दोन्हीच्यात मध्ये लक्षात घ्या. संसदीय लोकशाहीमध्ये काय, संसद जी असते आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत ते लोकसभेत आणि राज्यसभेत जातात. याच्यातून लोकसभेत जे निवडून गेलेले असतात त्यातले ज्या पक्षाला जे काही जास्त बहुमत मिळालेले तो काय करतो, सत्ता बनवतो. आणि त्याचं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ असतात ते काम करतं. ते कुठं निर्माण झालेले, संसदेतच निर्माण झालेले, बरोबर ना. म्हणजे संसदीय लोकशाही म्हणजे काय, संसदेत निवडून गेलेले प्रतिनिधी असतात ते त्यांच्या मार्फत राज्याचा कारभार चालतो. म्हणून डेमोक्रेसी तशा प्रकारची. आपण बघितलेलं डेमोक्रेसी काय मागच्या लेक्चरला मी ते समजावून सांगितलं होतं, जी जाऊन परत ऐका वाटल्यास समजलं असेल तर. कुणालाही काही शंका असेल मला फोन करा. मी सांगितलं कन्सेप्ट लगेच क्लिअर नाही झालं तर मला फोन करा, आय विल एक्सप्लेन टू यू टू दॅट. किंवा आपले लेक्चर ऑफलाईन सुरू झालं पण एक्सप्लेन करेन. पण तुम्ही नाही समजतं किंवा शिकवलेलं समजत नाही असं नाही, लगेच पहिल्या दणक्याला किंवा पहिल्या मी सांगितल्या सांगितल्या समजायला तुम्ही पण देऊ नाहीये आणि मी पण देऊ नाही. इट शुड बी रीड अगेन अँड अगेन, इट शुड बी कन्सेप्च्युअल अँड अनालाइज. तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला एक काढला असेल किंवा दोन काढला असेल त्यावेळी तुम्हाला ते लगेच जमलं नसेल, जर तुम्ही प्रॅक्टिस केली त्यावेळी तुम्हाला जमतं. आता 1 2 3 तुम्ही किती काढू शकता, कारण बिकॉज यू ऑलवेज प्रॅक्टिस द्या. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल तर तसंच आहे. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत सुद्धा सातत्य आणि सराव महत्वाचा आहे. म्हणून संसदीय लोकशाही किंवा कुठली कन्सेप्ट नाही समजली तर कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करायचा, नाही क्लिअर झाली तर फोन करायचा की काय सर हे मला कन्सेप्ट समजली नाही तुम्ही सांगा. आता अध्यक्षीय लोकशाहीमध्ये काय असतं, तर संसद वेगळी असते, अध्यक्ष वेगळा असतो. तो लोकांच्या मार्फत डायरेक्टली निवडला जाऊ शकतो किंवा एका इलेक्ट्रल कॉलेजवर पण निवडला जातो जसं अमेरिकेत होतं. तो जो निवडला जातो राष्ट्रपती अमेरिकेतला, तो काय होतो, कार्यकारी भाग असतो. तो कार्यकारी भाग जो आहे तो कायदे मंडळाचा भाग असत नाही, म्हणजे एक्झिक्युटिव्ह इज नॉट पार्ट ऑफ लेजिस्लेशन. भारतात काय एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण आहे, पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, हा संसदेचा भाग आहे. अमेरिकेत नाही, अमेरिकेत राष्ट्रपती आणि त्याचं जे कॅबिनेट आहे ते वेगळं आहे, ते संसदेला जबाबदार पण आहे, संसदेत होत पण आहे. संसदीय लोकशाहीमध्ये जे मंत्रिमंडळ आहे ते लोकसभेला जबाबदार असतं, अध्यक्षीय लोकशाही म्हणजे ते जबाबदार नसतं. हा आपला फरक आहे. म्हणून भारतात कुठली डेमोक्रेसी, संसदीय लोकशाही, याच्यावरही आपल्याला लेक्चर घ्यायचे. लक्षात घ्या, संसदीय लोकशाही काय, प्रेसिडेन्शियल लोकशाही काय, तेही डिटेलमध्ये घेणार आहे. पण पर्टिक्युलरली इथं लक्षात घ्या, भारतात संसदीय लोकशाही आहे जी आपण ब्रिटनकडून घेतलेली आणि अमेरिकेमध्ये कुठली लोकशाही आहे पर्टिक्युलरली, तर अध्यक्षीय लोकशाही, प्रेसिडेन्शियल सिस्टीम. आणि हे दोन्हीतला फरक पुस्तकं वाचले तुम्हाला समजेल, मी आत्ता एक्सप्लेन केलेलं आहे. सहावं, एकात्मिक आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था, दॅट इज इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट ज्युडिशियरी. आता भारतात पर्टिक्युलरली एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा अपील केलेलं आहे जिल्हा न्यायालयात, जिल्हा न्यायालयात समजा तुम्हाला तुमच्या मतासारखा निर्णय आला तर तुम्ही कुठे अपील करू शकता, उच्च न्यायालयात. उच्च न्यायालयात निर्णय आला तर तुम्ही कुठे अपील करू शकता, सर्वोच्च न्यायालयात. म्हणजे काय झाला, ही एक उतरण अशी चढ आहे की आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो, बरोबर आहे ना. म्हणजे कुठल्याही केसमध्ये एकात्मिक ही न्यायालय सगळी इंटरकनेक्टेड आहेत, बरोबर ना. जसं आता परमवीर सिंग यांची केस आहे समजा ती हायकोर्टात चाललेली आहे, तर ती कुठे जाईल, उच्च न्यायालय. उच्च न्यायालय निर्णय, उच्च न्यायालयात पण कसं होईल, समजा एक जजच्या निर्णय दिला तर त्याचा आणखी खंडपीठ बसू शकतं, दोन जजचं किंवा पाच जजचं असंही बसू शकतं. तर या प्रकारे जसं मराठा आरक्षणचं झालं, मराठा आरक्षण काय झालं, ते चॅलेंज केलं गेलं. कुठे चॅलेंज केलं गेलं, हायकोर्टात चॅलेंज केलं. मुंबई हायकोर्टात काय झालं, त्याला मान्यता मिळाली. मात्र तेच पिटिशन पण कुठे चॅलेंज केलं गेलं, सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं गेलं. सुप्रीम कोर्टानं ते काय केलं, रिजेक्ट केलं. म्हणजे एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. आता अमेरिकेत अशी न्यायव्यवस्था आहे का, नाही. अमेरिकेत काय होतं, काही विषयांच्या बाबतीत फेडरल कोर्ट आहे, म्हणजे जे केंद्राचे विषय आहेत किंवा फेडरलचे विषय आहेत, म्हणजे जे केंद्र सरकार असतं त्याचे विषय, त्याच्यासाठी ते न्यायालय. आणि राज्यांच्यासाठी राज्याचे न्यायालय, म्हणजे राज्याकडे जे विषय त्यांच्यासाठी राज्याचे न्यायालय. मग त्यातलं राज्यातलं जे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असेल, ते सर्वोच्च न्यायालय झालं राज्यापुरतं. म्हणजे अमेरिकेत दोन प्रकारची न्यायव्यवस्था आहेत, एक फेडरल न्यायव्यवस्था असेल, प्रत्येक राज्याचं वेगळं न्यायालय असतं. अशी भारतात व्यवस्था नाही. म्हणून भारतातली सिस्टीम कशी आहे, इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट ज्युडिशियरी, लक्षात घेते. म्हणजे भारतातलं सर्वोच्च न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय, त्याच्याखाली उच्च न्यायालय आणि त्याच्याखाली कुठलं न्यायालय, जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालय. अमेरिकेत सिस्टीम कशी आहे, फेडरल न्यायालयावर ते फक्त
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या बाबतीत काय असेल घडलं असेल, सगळ्या राज्यांच्या बाबतीत कॉमन जे विषय असतील त्याच्या बाबतीत काय घडलं तर तिथे केस चालते. मात्र राज्यांच्या विषयाच्या बाबतीत काय घडलं असेल तर ती केस कुठे जाते, राज्यांचं जे हायकोर्ट असेल सर्वोच्च कोर्ट असेल तिथे त्याचा निपटारा होतो, ते वरच्या लेवलला जात नाही. म्हणून भारताची व्यवस्था इंटिग्रेटेड आणि इंडिपेंडेंट आहे तशी अमेरिकेत नाही आहे, हे लक्षात ठेवा. सातवं जे वैशिष्ट्य ते म्हणजे संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायालयाचे श्रेष्ठत्व यांचा संघ, म्हणजे काय, सिंथेसिस ऑफ सॉवर्जिनिटी ऑफ पार्लमेंट अँड सुप्रमेसी ऑफ ज्युडिशियरी. आता लक्षात घ्या हे कसं आहे, ब्रिटनमध्ये राज्यघटना लिखित नाही आहे, त्यामुळं ब्रिटनमध्ये जर संसदेनं कोणता कायदा केला तर त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, म्हणजे त्याला न्यायालय पण चॅलेंज करू शकत नाही. तिथं ज्युडिशियल रिव्ह्यू आपण म्हणतो की न्यायालय चॅलेंज होतं म्हणजे काय, कायदा केलाय त्याचा रिव्ह्यू करतं न्यायालयीन पुनर्विकलन त्याला म्हणतात, ते आपल्याला बघायचे मेन्सला तो विषय आहे. तर ते न्यायालयीन पुनर्विकलनाला कोण चॅलेंज करू शकत नाही पर्टिक्युलरली. मात्र अमेरिकेत काय, अमेरिकेत त्याच्याबरोबर विरुद्ध गोष्टी, म्हणजे काय, न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे. इन द सेन्स काय, न्यायालयानं जर एखादा निर्णय घेतला बाय चान्स आणि जर न्यायालयानं संसदेनं कुठलाही कायदा केला अमेरिकेनं किंवा तिथल्या राष्ट्रपतीने एखादा निर्णय घेतला त्याला न्यायालयात चॅलेंज झालं, न्यायालयानं तो रद्दबातल ठरवला तर तो रद्दबातल होतो. आणि म्हणून ब्रिटनमध्ये काय, संसद सार्वभौम आहे, अमेरिकेत कोणी, न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे, भारतात या दोन्हीचा मध्य, म्हणजे भारतात संसद त्याच्या मर्यादित कायदे करू शकतं, बरोबर आहे, त्याला जे विषय दिलेले त्याच्यामध्ये कायदा करू शकतं आणि संसद कायदा करायला कुठल्या विषयावर, संसदेला कायदा कुठल्या विषयावर करू शकतं, म्हणजे उद्या जे काही विषय आराज होतील आयटीचे असतील सायबर सिक्युरिटीचे असतील, उद्या समजा आता लाईगो प्रकल्प आलेला आहे ग्रॅव्हिटेशनल व्हेव्हचे असतील, उद्या कुठले नवीन नवीन विषय अराईज होतील त्याच्याविषयी संसदेला कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र संसद ही पूर्णतः सार्वभौम किंवा सॉव्हरजिन आहे का, तर भारताची राज्यघटना लिखित आहे, ब्रिटनमध्ये अलिखित राज्यघटना. दुसरी गोष्ट काय, भारतातल्या राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत, हे मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत याच्यामुळे संसदेला बंधन येते की त्या मूलभूत अधिकारांना बाधा न येता कायदा करावा लागेल, बरोबर आहे ना. तेव्हा भारतातलं पर्टिक्युलरली जे असते की संसद जरी कायदा करू शकत असेल तरी संसद कायदा लिखित राज्यघटना न्यायालय असल्यामुळे आणि न्यायालयाचा सुद्धा स्वातंत्र्य घटनेत नमूद केलं असल्यामुळे तेवढ्या प्रमाणात ब्रिटन प्रमाणे संसद सगळ्या बाबतीत कायदा अशा प्रकारे म्हणजे कशाच त्याला बाधा येऊ शकत नाही अशा प्रकारे करू शकत नाही. तर उदाहरण लक्षात घ्या, 99 घटना दुरुस्ती होती पर्टिक्युलरली, ती कशाशी निगडीत होती, तर सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालय त्याच्यात जे न्यायाधीश नेमणूक करायची ती याच्यासाठी असं ठरवलं गेलं की एक मंडळ नेमण्यात यावं, त्या मंडळाच्या मार्फत त्याची नेमणूक करण्यात यावी. मात्र हा कायदा संसदेनं पारित केला, त्याच्यानंतर राज्यांनी निम्म्या घटक राज्यांनी पारित केला, नंतर तो न्यायालयात चॅलेंज केला गेला, त्याला न्यायालयानं ठरवलं की हा कायदा रद्दबातल आहे, कारण हा कायदा ज्युडिशियरीचा इंडिपेंडन्स किंवा ज्युडिशियरीचं स्वातंत्र्य न्यायालयाचं स्वातंत्र्य हा अफेक्ट करतोय, बरोबर आहे, हा अफेक्ट करतोय म्हटल्यावर तो कायदा काय झाला, बाजूला पडला पर्टिक्युलरली. आणि तो कायदा बाजूला पडल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य, तो कायदा एक साईडला पडल्यामुळे तो रद्द झाला, म्हणजे भारतात काय झालं, संसदेनं कायदा केला पण घटनेनं न्यायालयाचं स्वातंत्र्य नमूद केलं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं तो कायदा रद्द बाटल ठरवला, म्हणजे भारतात संसद सार्वभौमत्व का नाही, न्यायालय श्रेष्ठत्व का नाही. न्यायालय प्रत्येक बाबतीत घुसत नाही, काय बाबतीत न्यायालय असं म्हणतं की आम्ही या बाबतीत घुसू इच्छित नाही कारण तो कायदेमंडळाचा अधिकार आहे. आता न्यायालयानं स्वतः जे कोविडच्या बाबतीत टास्क फोर्स निर्माण केली 12 सदस्यांची, त्याला म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, म्हणजे न्यायालयानं सुमोटो, सुमोटो म्हणजे स्वतःहून जर झेप घेतली तर त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम का तर कायदा करणे संसदेचं काम आहे, न्यायालयाचं काम नाही. पण न्यायालय जर एखाद्या ठिकाणी न्यायालयाला वाटलं की कायदेमंडळ काही कामच करत नाहीये तर पर्टिक्युलर न्यायालय त्या बाबतीत घुसू शकतं, पण हे फार क्वचित न्यायालय घुसतं का तर कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान त्याचं कार्यमंडळ, कायदेमंडळ आणि न्यायपालिका स्वतंत्र जेवढे असतील आणि प्रत्येकजण त्याचं राहिलेलं काम करत असेल तर एकमेकाच्या हस्तक्षेप होत नाही आणि कलहाचे प्रसंग निर्माण होत नाही. म्हणून भारतात लक्षात घ्या की भारतात संसदेचं सार्वभौमत्व म्हणजे सॉव्हरजिनिटी ऑफ पार्लमेंट आणि सुप्रमसी ऑफ ज्युडिशियरी या दोन्हीचा संगम आहे, सिंथेसिस आहे. ब्रिटनमध्ये संसद सार्वभौम आहे आणि अमेरिकेत न्यायालय श्रेष्ठत्व आहे, या गोष्टी या वैशिष्ट्याच्या माध्यमातून लक्षात ठेवा, ठीक आहे. आठवं, केंद्राकडे झुकाव असणारे संघराज्य. भारत एक संघराज्य आहे, भारत एक फेडरेशन आहे, हे आपण पुढे एक लेक्चर होणार आहे आपलं, त्यात आपण भारतीय फेडरेशन हे बघणार आहे पर्टिक्युलरली, ठीक आहे. तर लक्षात घ्या, कलम बेसिकली काय, बेसिकली संघराज्य म्हणजे काय, तर जेव्हा अनेक राज्य आहेत, जशी भारतात अनेक राज्य आहेत, साधारणतः भारतात 28 राज्य आहेत, ते हे राज्य ज्यावेळेला एकत्र येतात आणि त्यांचा एक संघ बनतो त्याला म्हणतात संघराज्य, बरोबर आहे. म्हणजे ही राज्य दोन प्रकारे येऊ शकतात, काय,
एक तर सगळी राज्य एकमेकाशी करार करतात, जसं अमेरिकेत होतो की सुरुवातीला 13 राज्य होती, त्यांनी एकत्र येऊन करार केला आणि मग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका झालं की ज्यात आता 50 राज्य आहेत, बरोबर ना. भारतात काय झालं, इंग्रज सोडून गेल्यावर सगळी राज्य भारतात समाविष्ट झाली, त्यांच्यात कुठला करार नाही झाला, ती स्वतःहून सम्मिलित झालेली. म्हणून भारतात पर्टिक्युलरली काही संघराज्य वेगळ्या प्रकारचे, अमेरिकेसारखं संघराज्य नाहीये. म्हणजे भारत पण भारत संघराज्य का, हा भारत संघराज्य का, राज्य पण काम करतायत, राज्यांना पण काही विषय आहेत ज्याच्याविषयी राज्य निर्णय घेऊ शकतात, आणि केंद्रात काही विषय ज्याच्याविषयी केंद्र घेऊ शकतं, दोन्ही काम करतात. म्हणजे केंद्रात जसं सरकार आहे मोदी सरकार आहे, तसं महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे, आंध्र प्रदेशमध्ये दुसऱ्या पार्टीचं सरकार असेल, तामिळनाडूमध्ये वेगळ्या पार्टी सरकार असेल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार असेल, ही दोन्ही काम करतात त्यांच्या. म्हणजे केंद्राकडे असणारे विषयावर कोण काम करेल, केंद्र सरकार काम करेल, राज्यांच्या सगळे विषयावर कोण काम करेल, राज्य सरकार काम करेल. आणि पर्टिक्युलरली म्हणून भारत हे संघराज्य, पण भारत संघराज्य वेगळं आहे का, राज्यांच्यात मध्ये करार होऊन भारत संघराज्य असं झालं, तर भारत काय राज्यांचा संघ आहे. म्हणजे काय, तर भारतातलं म्हणजे काय राज्य नाही एकत्र, म्हणजे भारत काय युनियन आहे, फेडरेशन पण आहे पण युनियन आहे भारत का. केंद्राला जास्त अधिकार आहेत, लक्षात घ्या, केंद्र कुठल्याही राज्याला भारतातून फुटून जाऊन वेगळा होण्याचा अधिकार नाही. तर उद्या महाराष्ट्र म्हणायचं नाही आमचं वेगळं राज्य आहे, नागालँडवाला म्हणायचं नाही आमचा वेगळा देश आहे, जम्मू काश्मीर म्हणायचं नाही आमचा वेगळा देश आहे, असं नाही. भारतात कुठल्याही जो राज्य आहे त्याला फुटून जाण्याचा अधिकार नाही. म्हणून कलम 1 मध्ये म्हटलेलं आहे, भारत हे राज्यांचा संघ आहे, इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आणि केंद्राला जास्त अधिकार आहेत, केंद्र राज्याच्या मध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकतं, केंद्र जास्त विषयावर कायदा करू शकतो, केंद्र राज्यांना काही डायरेक्शन देऊ शकतं. म्हणजे हे केंद्राला असणारे अधिकार जे असतात, म्हणून केसीबी वर काय म्हणतात, भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य कसे, अर्ध संघराज्य, ज्याला आपण म्हणतो क्वासी फेडरल. म्हणजे केसीबी वर काय म्हणतो, इंडियन इंडियन फेडरेशन इज अ क्वासी फेडरल. म्हणजे क्वासी म्हणजे काय, अर्ध, म्हणजे धर संघराज्य पण आहे आणि धर युनियन पण आहे दोन्हीच्या मध्ये, बरोबर ना, अशा प्रकारचं संघराज्य. मोरिस जोन्स काय म्हणतो, इट इज बार्गेनिंग फेडरलिझम, म्हणजे काय वाटाघाटीचं संघराज्य. म्हणजे केंद्र आणि राज्यांच्या सारखी वाटाघाटी चालू आहेत, आम्हाला तुम्ही मदत द्या, आम्हाला तुम्ही या विषयावर कायदा करण्याचा अधिकार. जसं आता महाराष्ट्र सरकार म्हणतं की नाही आम्हाला तुम्ही आता आपल्या इथं टौक्ते वादळ येऊन गेलं त्याची मदत द्या, आम्हाला तुम्ही आमचे पैसे तुमच्याकडे आले GST ते आम्हाला द्या आणि इतर बाबतीत आम्हाला मदत करा. तसंच केंद्र सरकार म्हणतं असं की नाही तुम्ही तुमच्यात काम करा आणि आम्हाला टॅक्स जमा झालेला द्या. म्हणून मोरिस जोन्स काय म्हणतो, भारत हे वाटाघाटीचं संघराज्य, केंद्र आणि राज्यामध्ये सारखं काहीतरी बार्गेनिंग चालू असतं. म्हणून मोरिस जोन्स असं म्हणतो. जो ऑस्टिन्स काय म्हणतो, सहकारात्मक संघराज्य. म्हणजे काय, ग्रॅन्युल ऑस्टिन म्हणतो इथे इज कॉपरेटिव्ह फेडरलिझम. कॉपरेटिव्ह फेडरलिझम का, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना काम करायचे आणि भारताला एक देश म्हणून, एक विकसित देश म्हणून किंवा जगातली एक पावर म्हणून पुढे यायचं असेल तर केंद्र आणि राज्य या दोघांना एकमेकाच्या मदतीची आवश्यकता. केंद्रानं जरी कायदा केला तर तो कायदा इम्प्लिमेंट करण्यासाठी राज्यातली जी मशिनरी असते त्याचा उपयोग होतो. जर राज्यातली मशिनरी त्याप्रमाणे काम करत असेल तर केंद्राला काम करणं अशक्य होतं, तेवढं मनुष्यबळ केंद्राकडे नसतं. म्हणून भारत सक्सेसफुल होत असेल तर ते सहकारात्मक संघराज्य. म्हणून ग्रॅन्युल ऑस्टिन काय म्हणतो, इंडिया इज अ कॉपरेटिव्ह फेडरलिझम. आयवर्जनी काय म्हणतो, केंद्राकडे झुकाव असणार संघराज्य. म्हणजे संघराज्य आहे पण जास्त अधिकार कोणाला आहेत, केंद्राला आहेत. म्हणून इट इज टिल्टिंग टुवर्ड्स द इन्क्लिनेशन टुवर्ड्स द सेंटर. मग ही चारही वाक्य काय, त्या चारही वाक्य प्रश्न येतात की भारतीय संघराज्याच्या विषयी कुणी काय काय मतं जी आहेत ती व्यक्त केलेली आहेत, त्या दृष्टिकोनातून तुमचे प्रिपेरेशन असले पाहिजे, ठीक आहे. 8-9 स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र संस्था, सॉरी, भारताच्या राज्यघटनेमध्ये काही संस्था ज्या स्वतंत्र आहेत, इंडिपेंडेंट बॉडीज आहेत, जसं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, केंद्रीय लोकसेवा असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, त्याच्यानंतर तुमचं निवडणूक आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असेल, त्याच्यानंतर कॉम्प्युटर ऑडिटर जनरल असेल. ह्यांनी काय इंडिपेंडेंट संस्था ठेवलेल्या आहेत की त्यांनी काम करताना त्यांच्यावर कुठलाही दबाव येऊ नये, त्यांनी निपक्षपातेपणाने काम करावं, त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रेशर न घेता इंडिपेंडेंटली त्यांचं काम इंटिग्रिटीने राहून करावं. म्हणून न्यायालयाला स्वतंत्रपणे संस्था दिलेली, न्यायालयाला संरक्षण दिलेले घटनेनं. म्हणून अशा स्वतंत्र संस्था जसं इलेक्शन कमिशन, यांना इम्पार्शियली काम करणं आवश्यक आहे, तरी इलेक्शन पार पडेल आणि लोकशाही खऱ्या अर्थानं हे होईल. म्हणून ती संस्थेला घटनात्मक संरक्षण दिलेत. अशा काही संस्था आहेत, म्हणजे ज्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतो यांचाही घटनेत समाविष्ट केलेला आहे. मग अशा स्वतंत्र संस्था आहेत ही भारतीय राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य आहे. पुढचं म्हणजे आणीबाणीची तरतूद. असं होऊ शकतं की काही वेळेला अशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते की सामान्य परिस्थितीत ज्या प्रकारे सरकार चालतं त्या प्रकारे सरकार चालवणं अशक्यप्राय पडतं. जसं भारतात उद्या एखादं आक्रमण झालं, एखाद्या राज्यामध्ये समजा उद्या सशस्त्र उठाव झाला, बरोबर आहे ना, किंवा भारताची आर्थिक जर वित्तीय स्थिती फार कमकुवत झाली
तर काय होऊ शकतं, अशा वेळेला काय होतं, आणीबाणीची जी परिस्थिती निर्माण होते म्हणजे काय होतं, इमर्जन्सी निर्माण होते. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये आणीबाणींची तरतूद केलेली आहे. किती आणीबाणींची तरतूद केलेली आहे? 3 आणीबाणींची तरतूद केलेली आहे. कलम 352 खाली जी असते ती राष्ट्रीय आणीबाणी असते. जर भारताच्या देशावर कुठलंही युद्ध झालं किंवा परकीय आक्रमण झालं किंवा भारताच्या ह्याच्यात जर सशस्त्र उठाव झाला तर अशा वेळेला राष्ट्रपती जे असतो तो राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो. कलम 356 नुसार राज्य आणीबाणी असतं किंवा त्याला घटनात्मक आणीबाणी असे म्हणतात. जर राज्यपालाची अशी खात्री पटली त्यानं तसा अहवाल राष्ट्रपतीला दिला की राज्यातील सरकार जे आहे ते घटनात्मक मार्गाने चालवणं अशक्य आहे, तर अशा वेळेला राष्ट्रपती आणि तसा अहवाल प्राप्त झाला नाही झाला किंवा त्यानं नाही आला तरी राष्ट्रपती अशा वेळेला त्या राज्यामध्ये जी आहे ती राज्य आणीबाणी किंवा कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी कलम 356 नुसार लावू शकतो. तिसरी जी तरतूद आहे ती म्हणजे आर्थिक आणीबाणी, त्याला म्हणतो 360 कलम आहे. आर्थिक आणीबाणी म्हणजे लक्षात घ्या, जर समजा उद्या असं वाटलं भारताच्या राष्ट्रपतीला की भारताची वित्तीय पत म्हणजे क्रेडिट जे आहे ते धोक्यात आलेलं आहे, कदाचित भारत आता हे सस्टेन करू शकणार नाही, तर अशा वेळेला भारताचा राष्ट्रपती हा कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतो. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये 3 आणीबाणी आहेत. पहिली आणीबाणी जी आहे ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, त्याच्यानंतर राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक इमर्जन्सी किंवा घटनात्मक आणीबाणी कलम 356 आणि आर्थिक आणीबाणी 360. यातली 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी आहे ती 3 वेळा लावण्यात आलेली आहे, राज्य आणीबाणी अनेक वेळा लावण्यात आली, आर्थिक आणीबाणी मात्र कधी लावण्यात आली नाही. त्यामुळे असामान्य परिस्थितीची डीलिंग करण्यासाठी आपल्या घटनेमध्ये आणीबाणीची तरतूद आहे, हे आणीबाणी एक भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. 11वं जे वैशिष्ट्य ते म्हणजे प्रौढ मतदानाचा अधिकार, ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझी. म्हणजे काय, ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला, ज्यावेळेला घटना अमलात आली, त्यावेळेला असं ठरलं की इंग्रजांच्या काय काय होतं, जो कोणी टॅक्स पे करतो त्याला किंवा ज्याचं काही शिक्षण झालेलं आहे त्यालाच मतदानाचा अधिकार होता. स्त्रियांना मतदानाचा अधिकार पण लिमिटेड होता. भारतात मात्र काय केलं, ज्यावेळेला घटना स्वीकारण्यात आली त्यावेळेला सगळे लोक जे 21 वर्षाच्या वरचे असतील त्यांना पर्टिक्युलरली मतदानाचा अधिकार देण्यात आला, म्हणजे कधी 26 जानेवारी 1950 पासून. मग त्याच्यामध्ये तुम्ही लिंगाचे कुठले आहात, तुम्ही कुठल्या जातीचे आहात, तुम्ही कुठल्या वंशाचे आहात, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, याचा भेदभाव न करता सर्वांना ज्यांचं 21 वर्ष वय पूर्ण झालेले त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. मात्र 1988 साली 61वी घटना दुरुस्ती करून हे 21 वर्षावरून वय किती वर्ष करण्यात आलं, 18 वर्ष. हा प्रश्न बऱ्याच स्पर्धा परीक्षांना आलेला आहे. 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट न जे मतदानाचं वय आहे किंवा मतदानाचं वय ते 21 वर्षावरून 18 वर्ष केलं, त्यामुळे 61वी घटना दुरुस्ती आणि 1988 साली लक्षात ठेवा, कारण याच्यावर बऱ्याच स्पर्धा परीक्षा आहेत. CDSला येईल, CSEला येईल, स्टाफ सिलेक्शन कमिशनला येईल, MPSCला येईल, कुठेतरी हा प्रश्न येऊन जाईल, त्यामुळे ते लक्षात ठेवा. पुढची गोष्ट धर्मनिरपेक्ष राज्य, काल आपण बघितलेलं या कन्सेप्ट मी जास्त क्लिअर करणार. दोन गोष्टी सांगतो, इंडियन स्टेट इज अ सेक्युलर स्टेट म्हणजे काय, सर्व धर्म समभाव, हे आपण पॉझिटिव्ह कन्सेप्ट घेतलेली आहे. म्हणजे काय, राज्य जे आहे ते राज्य सगळ्या धर्मांना समान वागणूक देईल. पाश्चिमात्य संकेत काय, राज्याने धर्माची फारकत केलेली आहे, म्हणजे ती निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. भारतात पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे, म्हणून भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य. भारतीय राज्यघटनेच्या जे मूलभूत अधिकार आहेत कलम 25 ते 28 त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याची तरतूद करण्यात आलेली आहे, आणि म्हणून भारत हे कुठल्याही धर्माला पर्टिक्युलरली कुठलंही धर्माधिष्ठित राज्य नाही. जसं पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे, बांगलादेश मुस्लिम राष्ट्र आहे, तसं भारत कुठलंही राष्ट्र, म्हणजे भारत हिंदू राष्ट्र नाही आहे, लक्षात घ्या. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, इथं सगळ्या धर्मांना समान वागणूक दिली जाते. प्रश्न 13 वैशिष्ट्य मूलभूत हक्कांची तरतूद. मूलभूत हक्क म्हणजे काय, फंडामेंटल राईट. असे काही अधिकार असतात की जे व्यक्तीच्या सामाजिक विकास, नैतिक विकास, आर्थिक विकास, इतर कुठले विकास असतील त्या विकासांच्यासाठी आवश्यक असतात पर्टिक्युलरली. असे जर त्याला हक्क दिले गेले नाही तर ती व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. अशा काही हक्कांची तरतूद घटनेच्या भाग 3 मध्ये करण्यात आली. किती, कुठल्या भागात, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आली. कलम 12 ते 35 जे ते मूलभूत अधिकारांशी निगडीत आहेत. मूळ राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत अधिकार दिले होते, आत्ताच्या राज्यघटनेमध्ये 6 आहेत का, तर 44 घटनादुरुस्तीने मालमत्तेचा जो मूलभूत अधिकार होता तो काढून घेण्यात आला. म्हणजे जी मूलभूत हक्कांची तरतूद आहे पर्टिक्युलरली फंडामेंटल राईटची, तरी फंडामेंटल राईटची जी तरतूद, मूलभूत हक्कांची तरतूद केलेली आहे, हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य. हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे काय, तर मूलभूत हक्कांच्यावर जर काय आक्रमण केलं राज्यानं केलं तर तुम्ही डायरेक्टली उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. म्हणजे उद्या बाय चान्स तुमचं UPSCच्या मार्फत सिलेक्शन झालं आणि तुमचं एक मार्क आहे तर तुम्हाला त्या मार्कावर सिलेक्शन व्हायला पाहिजे, मात्र तुम्हाला सिलेक्शन नाही दिलं गेलं आणि तुमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्याला सिलेक्ट केलं गेलं, तर तुमचा समानतेचा मूलभूत अधिकार हक्क दावला गेला, म्हणून तुम्ही डायरेक्टली उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता.
तर बेसिकली उच्च न्यायालयात तुम्ही जाऊ शकता कलम 226 नुसार आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता कलम 32 नुसार. तर हे दोन आहेत, म्हणजे काय तुम्हाला डायरेक्टली त्याला चॅलेंज करता येतं कुठं, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय. हा फंडामेंटल अधिकार आहे आणि म्हणून मूलभूत अधिकार न्यायप्रविष्ट आहेत. घटनेच्या कलम 12 मध्ये 6 मूलभूत अधिकार केले आहेत, म्हणून मूलभूत हक्कांची तरतूद हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. 14 वैशिष्ट्य जे ते म्हणजे मार्गदर्शक तत्व, डायरेक्ट प्रिन्सिपल. आता मूलभूत अधिकार काय करतात, ते भारतात राजकीय लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. फक्त राजकीय लोकशाही अपेक्षित आहे का? आपण ज्यावेळेला राज्यघटनेची प्रियांबल बघितली होती त्यावेळेला आपण बघितलं होतं की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. मग राजकीय लोकशाही झाली फंडामेंटल राईट म्हणजे, पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं काय? भारतात जी काही सामाजिक म्हणजे विविध धर्मांच्या बाबतीत जी असमानता आहे किंवा लोक एकमेकाला जे काही कमी लागतात ती सामाजिक लोकशाही काय असेल, किंवा आर्थिक असमानता आहे, स्त्रियांना कमी वागणूक दिली तर दुजा भाव दिला जातो, किंवा राज्यांना काही अपंग व्यक्ती असतील, शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, यांच्यासाठी काम करणं महत्वाचं आहे, तर ही सगळी जी तत्व आहे ती डायरेक्टिव प्रिन्सिपल्स म्हणून पर्टिक्युलरली घटनेच्या भाग 4 मध्ये नमूद करण्यात आली. ज्याला काय म्हणतात मार्गदर्शक तत्व, म्हणजे काय, जे सरकार सत्तेमध्ये येईल त्यांना त्यांचं धोरण ठरवण्यासाठी हे मार्गदर्शन करतात. दुसरं असं म्हटलेलं आहे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत, जे वाक्य फार महत्वाचं, मी पुढचं वाक्य बोलत होते, की मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव प्रिन्सिपल्स आर फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ कंट्री. म्हणजे राज्यकारभाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत. काय मूलभूत आहेत? डायरेक्टिव प्रिन्सिपल्स. मूलभूत अधिकार नाही हे लक्षात घ्या. डायरेक्टिव प्रिन्सिपल्स आर फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ कंट्री हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण हा पर्टिक्युलरली काय हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. ही मार्गदर्शक तत्वे भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत, मात्र ही न्यायप्रविष्ट नाही आहेत. बरोबर आहे ना? म्हणजे काय, ही ह्याच्यावर जर समजा यासाठी सरकारने कृती केली नाही, जसं मार्गदर्शक तत्वात नमूद आहे की सरकार सगळ्यांना कामाचा अधिकार देईल, सगळ्यांना काम देण्याचा प्रयत्न करेल, मात्र सरकारला त्याच्या आर्थिक परिस्थितीवर काम देणं शक्य होत नाही. मग असं जर शक्य नाही झालं तर तुम्ही ठरलं नाही डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये लिहिले की तुम्हाला काम मिळेल, मग तुम्ही कोर्टात जाऊ शकता का? नाही जाऊ शकत का? आता बेसिकली ती न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे भारतातल्या राज्यघटनेतलं फक्त मूलभूत जी कर्त सॉरी मूलभूत अधिकार आहेत हेच न्यायप्रविष्ट आहेत. मार्गदर्शक तत्व असतील, मूलभूत कर्तव्य असतील, हे न्यायप्रविष्ट नाही आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रजासत्ताक शासन पद्धती, रिपब्लिकन स्टेट, हे आपण प्रियांबलच्या लेक्चरला बघितलं होतं. प्रियांबलच्या लेक्चरला प्रजासत्ताक शासन पद्धती म्हणजे काय पर्टिक्युलरली, रिपब्लिक म्हणजे काय, तर भारताचा जो हेड ऑफ स्टेट आहे म्हणजे कोण राष्ट्रपती असेल सर्वोच्च, तो निवडून आलेला आहे, म्हणून याला म्हणतात लोकशाही म्हणजे रिपब्लिकन स्टेट. तसंच भारतातली सगळी जी सार्वजनिक पद आहेत ही सर्वांसाठी खुली आहेत, ओपन आहेत, म्हणून भारताला रिपब्लिकन स्टेट म्हणलं जातं. ब्रिटन सारख्या देशात पण लोकशाही आहे, जपानमध्ये पण लोकशाही, मात्र जपानमध्ये काय होतं, जो हेड ऑफ द स्टेट आहे तो वंश परंपरागत चाललेला आहे, म्हणजे तिथं राजशाही टाईप पद्धत आहे, ज्यात म्हटलं तर मोनार्शी आहे, म्हणजे लोकशाही दोन्हीकडे आहे, मात्र भारत कसा आहे रिपब्लिकन स्टेट आहे आणि ब्रिटन कसला आहे मोनार्शियल स्टेट आहे. या फक्त फरक लक्षात, म्हणजे प्रजासत्ताकचा अर्थ काय, भारताचा जो कोणी एक्झिक्युटिव्ह प्रमुख आहे म्हणजे कार्यपालिका का कार्यकारी मंडळाचा प्रमुख आहे, जो राष्ट्रपती भारतात, तो काय केलेला आहे, तर निवडून येतो. तो निवडून कसा येतो, त्याची प्रक्रिया काय, जे आपण राष्ट्रपती लेक्चरमध्ये बघूया. या ठिकाणी एवढंच लक्षात की भारताचं रिपब्लिकन स्टेट आहे. 3 पातळीवर शासन व्यवस्था, म्हणजे भारतात ज्यावेळेला राज्यघटना अंमलात आली त्यावेळेला 2 पातळीवर व्यवस्था होती, कुठं केंद्रावर केंद्रात केंद्र सरकार आणि राज्यात राज्य सरकार. मात्र 73 घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जी आहे पर्टिक्युलरली ते पंचायत राज्य व्यवस्था, म्हणजे नागरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्हींनाही घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला. 1992 साली 73 घटना दुरुस्ती करण्यात आली, त्यानं ज्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना पर्टिक्युलरली घटनात्मक दर्जा दिला. त्याचप्रमाणे 74 घटना दृष्टीनं नागरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं दर्जा दिला. तर मग आता भारतात जे ते 3 पातळीवर शासन व्यवस्था होती, केंद्रात, राज्यात आणि स्थानिक पातळीवर, म्हणून 3 पातळीवरची राज्य राजकीय शासकीय व्यवस्था ही सुद्धा भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. मागासलेल्या जातींसाठी विस्तार होती, म्हणजे भारताचं राज्य म्हणजे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, त्याच्यानंतर ओबीसी असतील, महिला असतील, बालकं असतील, हे सगळे जे काय, हा भाग थोडा मागासलेला आहे की यांच्यासाठी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे असं आपण जसं म्हणतो की एखादा समजा व्यक्ती कमकुवत असेल तर त्याला मदतीची गरज असते, म्हणजे काय करू शकतो आपण, त्याला काहीतरी मदत करू शकतो. याला काय म्हणतात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, याला मी म्हणत नाही आरक्षण वगैरे, कारण आरक्षण म्हणजेच काय पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, त्या व्यक्तीच्यावर जे काय त्याच्यात कमतरता आहेत त्या कमतरतेच्यामुळे त्याला इतरांच्या पेक्षा थोडंसं फेवर करणे, म्हणजे हे करणे. भारतात पण अशा अनेक जमाती होत्या की ज्या मूळ आर्थिक प्रभावात आलेल्या नाहीत, त्या मागास राहिले आहेत, म्हणून त्यांच्यासाठी काही राज्यघटनेत विशेष तरतुदी केलेल्या आहेत, म्हणून स्पेशल प्रोव्हिजन फॉर बॅकवर्ड क्लासेस हा सुद्धा काय एक तरतूद आहे. नंतर विविध स्त्रोतांकडून उगम, म्हणजे काय, भारताची राज्यघटना जी आहे ते भाग विविध देशांकडून घेतलेले आहेत,
काही देशाकडून आपण संसदीय लोकशाही घेतली, काही देशाकडून आपण उर्दू अधिकार घेतले, काही देशाकडून आपण डायरेक्ट टू प्रिन्सिपल घेतले, काही देशाकडून आपण इमर्जन्सीचे प्रोव्हिजन घेतले, असं विविध स्तोत्राकडून उगवले. म्हणून विचारलं म्हटलं जातं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॅची कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे काय पॅच पॅच लावून तयार केलेलं नाही. तसं असलं तरी काय, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इतर देशांकडून जे चांगलं आहे ते घ्यायला काय हरकत आहे, आणि म्हणून पर्टिक्युलर विविध स्तोत्रांकडून उगम हे पण राज्यघटनेचं भारतीय एक वैशिष्ट्य ठरतं. ठीक आहे, आता हे विविध स्तोत्र घेतलेले याचा एक थोडक्यात मी चार्ट केलेला आहे. तर भारत सरकारचा जो 1935 कायदा आहे, पर्टिक्युलरली मी हे लेक्चर तुमच्या इथे अपलोड केलेलं नाही, मी उद्या अपलोड करतो हे लेक्चर तुमच्याकडे. भारत सरकारचे जे ब्रिटिशकालीन कायदे ते, तर तो कायद्यातनं काय घेतलं आपण, संघराज्याची पद्धत म्हणजे फेडरल स्कीम, राज्यपालाचं कार्यालय म्हणजे ऑफिस ऑफ गव्हर्नर, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी आणि प्रशासकीय, कुठनं घेतल्या, भारत सरकारचा 1935 कायदा. ब्रिटिश राज्यघटनेत आपण काय केलं, संसदीय शासन म्हणजे काय, पार्लमेंटरी डेमोक्रेसी, कायद्याचे अधिराज्य, बरोबर, म्हणजे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ काय कन्सेप्ट आहे, हा फ्रीचा पण भाग आहे, मेन्सचा पण भाग आहे, फंडामेंटल राईट मध्ये मी तुम्हाला समजेल. कायदे बनण्याची प्रक्रिया म्हणजे लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, म्हणजे कायदा कसा करायचा, ही प्रक्रिया आपण कोणाकडून, ब्रिटनकडून. एकेरी नागरिक येतो, एकेरी नागरिक आपण ब्रिटनकडून पण घेतलेले ऍक्च्युली, आणि कॅनडाकडून पण घेतलेले, पण स्पेसिफिकली कॅनडाकडून घेतले. दुसरी गोष्ट काय, कॅबिनेट पद्धती, म्हणजे जे कॅबिनेट असतं, जे निवडून आलेले सदस्य असतात, त्यातून पंतप्रधान काही व्यक्तींची निवड काय करतो, कॅबिनेट मिनिस्टर म्हणून करतो. ही पद्धती आपण ब्रिटनकडून घेतली. परमादेश, परमादेश काय, तर फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला येईल, रिट्स काय असतात ते, त्याला मी तुम्हाला समजावून सांगेन. संसदीय विशेष अधिकार म्हणजे संसदेला जे विशेष अधिकार आहेत, त्यातल्या सदस्यांना जे विशेष अधिकार आहेत, ते सुद्धा कुठून, ब्रिटिश राजकारण. आणि बाय कॅमेरालिझम म्हणजे काय, द्विगृही कायदे, म्हणजे सेंट्रलला जे द्विगृही कायदे म्हणजे लोकसभा पण आणि राज्यसभा, हे कुणाकडून घेतले, आपण ब्रिटनकडून घेतले. प्रश्न कसा येतो, कॅबिनेट पद्धती आपण कुठल्या देशाकडून घेतलेली आहे, संसदीय विषयाचे अधिकार कोणाकडून घेतलेले, तर या प्रकारे तुम्हाला जे ते सॉल्व करता आलं पाहिजे. अमेरिकन राज्यघटनेकडून आपण काय घेतलेले पर्टिक्युलरली, तर मूलभूत अधिकार, दॅट इज फंडामेंटल राईट, न्यायालयाचे स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, न्यायालयीन पुनर्विकलन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, राष्ट्रपतीवरील महाअभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांच्यातील न्यायाधीशांवरील बडतर्फीची पद्धत आणि उपराष्ट्रपतीचं पद, हे आपण अमेरिकेकडून घेतलेले. लक्षात का ठेवा पर्टिक्युलरली, कारण रिलेवन्स आहे तुम्हाला पर्टिक्युलरली, कारण परीक्षेत याच्यावर प्रश्न येतात, एक ग्रुप मॅचिंगला येतात किंवा कोणाकडून काय घेतलेलं आहे, हा पण डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला चार्ट दिला, चार्टच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण आयर्लंडकडून काय घेतलेलं आहे, आयर्लंडच्याकडून काय घेतलेलं, राजकीय धोरणाची मार्गदर्शक होतो, म्हणजे आता आपण बघितलं डायरेक्ट प्रिन्सिपल, हे डायरेक्ट प्रिन्सिपल आपण कोणाकडून घेतले, आयर्लंडकडून घेतलेले. नंतर राज्यसभेवर आपण काही सदस्य नाम निर्देशित करतो, नॉमिनेटेड करतो, हे कोणाकडून घेतलेले, आयर्लंडकडून घेतलेले. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ही कोणाकडून घेतलेली आहे, आयर्लंडकडून घेतलेली आहे. कॅनेडियन राज्यघटनेकडून काय घेतलेलं आहे, आपण प्रबल असणारा संघराज्य, म्हणजे काय आपलं फेडरेशन जे आहे ते आपण अमेरिकेकडून नाही घेतलेलं, कोणाकडून घेतलेलं, कॅनडाकडून घेतलेलं. का, केंद्र सरकार पॉवरफुल आहे कॅनडामध्ये, आणि भारतात पण केंद्र सरकार पॉवरफुल आहे. केंद्राला असणारे राखीव अधिकार, आता आपण केंद्र राज्य संबंधात हे बघूया की राखीव अधिकार काय असतात, ते कुणाला असतात. तर केंद्राला जे राखीव अधिकार असतात पर्टिक्युलरली, हे त्याला म्हणतात रेसिडेन्शियल राईट्स, तर ते केंद्राकडे भारतात, हे कोणाकडून घेतले, कॅनडाकडून घेतलेले. राज्यांचे राज्यपाल केंद्राला नियुक्त करण्याची पद्धत, म्हणजे काय, भारतात राज्यपाल हा निवडून येत नाही, तर तो कोण नियुक्त करतो, राष्ट्रपती नियुक्त करतो. राष्ट्रपती म्हणजे कोणाचा ऐकतो, केंद्र सरकारचा असतो. ही जी पद्धत आहे ही आपण कॅनडाच्या राज्याकडून घेतलेली. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालयाचे तीन अधिकार क्षेत्र आहेत, ओरिजिनल अधिकार क्षेत्र, त्याच्यानंतर म्हणजे मूळ अधिकार क्षेत्र, त्याच्यानंतर अपिली अधिकार क्षेत्र म्हणजे अपिल ज्युरिस्टिकेशन, आणि सल्लादय अधिकार क्षेत्र. हे सल्लादय अधिकार क्षेत्र आपण कॅनडाच्या राज्यघटनेकडून, ऑस्ट्रेलिया राज्यघटनेकडून आपण काय केले, समवर्ती सूची. भारताची जी राज्यघटना आहे पर्टिक्युलरली, तर जे सातवं परिशिष्ट आहे त्याच्या तीन सूची आहेत, एक केंद्र सूची, एक दुसरी राज्य सूची, आणि तिसरी समवर्ती सूची. केंद्र सूचीतील जे विषय आहेत, जे काही सब्जेक्ट्स आहेत, त्याच्या फक्त केंद्र सरकार कायदा करू शकतं. राज्य सूची म्हणजे राज्य सूचीतल्या विषयावर फक्त राज्य सरकार कायदा करू शकतं, आणि समवर्ती सूचीतल्या विषयावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही कायदा करू शकतं. मग ही समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली. देशात होणारा मुक्त व्यापार, भारताच्या देशात जो राज्यांदरम्यान किंवा इतर जो काही मुक्त व्यापार होतो किंवा वाणिज्य किंवा देवाणघेवाण होते, हे सगळं बेसिकली कोणाकडून घेतले, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले. आणि दोन्ही सदनांचं संयुक्त अधिवेशन, समजा एखादं बिल आहे सामान्य, आणि त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे ते पारित व्हावं लागतं, मात्र दोन्हीकडे पारित नाही झालं तर त्याच्यासाठी जो लोकसभेचा सभापती तो संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो, आणि संयुक्त अधिवेशन बोलवण्याची तरतूद आपण ऑस्ट्रेलियन राज्यघटनेकडून घेतलेली. या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जर्मनीचे संविधान. जर्मनीच्या संविधानाकडून आपण काय घेतलेले, तर सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट ड्यूरिंग इमर्जन्सी, म्हणजे मूलभूत अधिकार जे असतात ते जर इमर्जन्सी डिक्लेअर केली, जर कुठली नॅशनल इमर्जन्सी, मी तुम्हाला सांगितलं तीन इमर्जन्सी आहेत कुठल्या, तर एक राष्ट्रीय अनिमानी कलम 352, राज्य अनिमानी कलम 356, आणि
आर्थिक आणीबाणी कलम 307 ते राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेला मूलभूत अधिकार रद्द करण्याची तरतूद जी आहे ती आपण कोणाकडून घेतली, जर्मनीकडून घेतलेली. रशियन राज्यघटनेकडून आपण काय घेतले, मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज घेतलेले आहेत. जसं अधिकार आहेत तसे कर्तव्य पण आलेले आहेत, म्हणून फंडामेंटल ड्युटीज पण घटनेच्या भाग 4A मध्ये मूळ राज्यघटनेमध्ये ते नव्हतं, घटना दुरुस्ती करून ते ऍड करण्यात आलेले आहे. आणि प्रस्तावनेतील न्यायाची भावना म्हणजे कुठलं आर्थिक राजकीय आणि सामाजिक जो न्याय आपण बघितला ते आपण रशियन राज्यघटनेकडून घेतले. फ्रेंच राज्यघटनेकडून काय घेतलं, आपण गणराज्य घेतलं, म्हणजे जो आपला रिपब्लिकन फॉर्म आहे, रिपब्लिक स्टेट इंडिया, तो कोणाकडून घेतला, फ्रेंचकडून घेतला. आणि काय घेतलं, स्वातंत्र्य समानता आणि बंधुता म्हणजे लिबर्टी इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी हा फ्रेंच राज्यघटनेचा मोटो होता. हा मोटो जो आपण तो कोणाकडून घेतला, फ्रेंच राज्यघटनेकडून. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं, राज्यघटना दुरुस्त करण्याची प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणुकीची पद्धत आपण कोणाकडून घेतली, दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. आणि जपानकडून काय घेतलं, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कोणाकडून घेतले, अमेरिकेकडून घेतलेले. आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय कोणाकडून घेतले, जपानकडून घेतलेले. तर ही साधारणतः मी चार्ट करून दिलेला आहे तुम्हाला, तुम्हाला प्रिंटेड ज्या नोट्स असतील त्याच्यामध्ये पण हा चार्ट असेल, याच्यात ऍडिशनही दुसऱ्या प्रकारे हे मेन्शन करता येतं, पण साधारणतः तुम्ही कशाही प्रकारे लक्षात ठेवू शकता. पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि जसं तुम्ही राज्यघटना पुढे वाचत जाल तसं तसं तुम्हाला ते सोपं ठरेल. राज्यघटनेची वैशिष्ट्य हा टॉपिक इतका इम्पॉर्टन्स आहे की तो सांगतो, ठीक आहे. पर्टिक्युलरली आज आपण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे